संजय राऊत सध्या बोलत आहेत. महाविकास आघाडीचं नाही म्हणता येणार. सगळ्याच पक्षाचे आमदार नवीन आमदार आहेत ते देशाच्या राजधानीत संसदेत काही प्रशिक्षणासाठी किंवा काही गोष्टी शिकण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातून आलेले सगळ्या पक्षाचे खासदार आहेत. आमचं कर्तव्य आहे की दिल्लीतल्या नेत्यांचं की त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी बोलावं. पक्ष वगैरे महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत, एक आहोत. आता संध्याकाळी आमच्याकडे येत आहेत सफदरजंग लेनला, नीलम गोरे विधान परिषदेचे उपसभापती, त्यानंतर संसदीय कार्यमंत्री आणि मला वाटतं 81 आमदार आहेत, अधिकारी आहेत. त्यानंतर संध्याकाळी रात्री पवारसाहेबांकडे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था आहे. ती डिनर डिप्लोमॅसी वगैरे नाही आहे, जेवण आहे. म्हणजे आम्ही यजमान आहोत दिल्लीत त्या सगळ्यांचे. आणि असं वातावरण खेळीमेळीचं महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी होतं ते राहावं असं आम्हाला वाटतं. विशेषतः दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये आम्ही सगळे एक आहोत, महाराष्ट्र म्हणून एकत्र असायला पाहिजे, विचारांचं आदान प्रदान देवाणघेवाण असायला पाहिजे. मी सगळ्यांना बोलवलं. माझ्याकडे जे आमदार दिल्लीत आलेले आहेत नीलम गोरे आणि अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली, त्या सगळ्यांसाठी आमंत्रण आहे. भाजपचे आमदार येणार का? मी सगळ्यांसाठी बोलवलं आहे ना. भारतीय जनता पक्षामध्ये आमच्याकडे फाळणी होत नाही. आम्ही राजकीय, जातीय, धार्मिक फाळणीच्या विरोधामध्ये आहोत. अखंड महाराष्ट्रातले जे जे आमदार दिल्लीमध्ये हजर आहेत, उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय पक्ष पाहण्याची जर कोणाला आवड असेल तर त्यांचा प्रश्न, पण आमच्या हृदयामध्ये सगळ्यांसाठी प्रेम असतं आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसाठी रावसाहेब दानवे यांनी वेगळं जेवण ठेवलेलं आहे. आता तो त्यांचा विषय. सर, काल खासदारांची बैठक झालेली आहे, आपण बैठक घेतलेली आहे सर्व खासदारांची, आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही कधी नाराजीशी पण व्यक्त केलेली आहे की शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते सहकार्य करत नाहीयेत म्हणून. ग्रासरूटवरचा तुम्ही अहवाल घेतला? नाही, शिवसेनेचे मंत्री असं म्हणता येणार नाही. नक्कीच काही खासदारांनी आपल्या भूमिका माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंवाद दौऱ्यासाठी आमचे खासदार गेले होते. 4-4 दिवस त्या जिल्ह्यात राहिले. जिल्हा परिषद गटापर्यंत ते जाऊन आलेले आहेत. संघटनात्मक बांधणी संदर्भात त्यांनी काही माहिती घेतली, त्याचे अहवाल बनवलेले आहेत. ते आता साधारण लोकसभेचं किंवा संसदेचं अधिवेशन संपल्यावर मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सगळ्या खासदारांची एक बैठक होईल. त्यात जो अनुभव आलेला आहे की ज्या संघटनात्मक त्रुटी आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात तिथे चर्चा केली जाईल. आपण ज्या म्हणताय तक्रारी आहेत वगैरे त्यात फार तथ्य नाही आहे. अर्थात काही ठिकाणी अधिक मजबूतीनं काम करावं लागेल. सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकापर्यंत पोचवावं लागेल. सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला हे सरकार माझं आहे, आपलं आहे वाटावं लागेल. त्यासाठी फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बाबत बोलता येणार नाही, तर महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक मंत्र्याचं एक कर्तव्य आहे की पक्ष न पाहता महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाचं त्यांनी जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आज परिस्थिती अनेकदा अशी दिसते की एखाद्या दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो अन्य पक्षांच्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करतो. या तक्रारी कॉमन आहेत. त्याच्यावरती आता एकत्र बसून काही गोष्टींच्या सूचना द्याव्या लागतील. सरकार 3 पक्षाचं आहे, एका पक्षाचं नाही. आपण जरी एखाद्या पक्षाचे पालकमंत्री असलो तरी खाली अन्य 2 पक्षाचे कार्यकर्ते आहेत, खाली शिवसेना आहे. वर्षानुवर्ष ते राजकीय काम करत असतात.
त्यांना दुर्लक्ष करून त्यांच्याकडे चालणार नाही. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त झाली आहे का? मी असं कोणाविषयी स्पेसिफिक सांगणार नाही, पण हा सगळ्याच पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे. काँग्रेसचे आमदार पण दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे पण काही नाराजीचे विषय आहेत. एक तर महामंडळाच्या नियुक्त्या सरकार स्थापन झाल्यानंतर अद्यापही झालेल्या नाहीयेत, तर त्याच्या संदर्भात काही हालचाल होऊ शकते का? आणि तुम्ही पण म्हणता की काही मंत्र्यांच्या बद्दल नाराजी आहे, तर मंत्रिमंडळाचा विस्तार या निमित्ताने होऊ शकतो? मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा मंत्रिमंडळामध्ये काही खांदेपालट करायचा सर्वस्व मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, आणि त्या संदर्भात तीन पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्र्यांबरोबर त्या बैठकीत निर्णय घेतील. त्याच्याविषयी मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नक्कीच. काँग्रेसचे आमदार आलेले आहेत, ते काल वेणुगोपालना भेटले, त्यांनी त्यांची काही मतं मांडली. मला वेणुगोपाल काल माझी त्यांची चर्चा झाली वेणुगोपालजींशी, असं नाही. प्रत्येक पक्ष आपल्या हायकमांडला भेटण्यासाठी येत असतो, जात असतो, भेटत असतो. आता सध्या एक शिवसेना सोडली तर सगळ्यांचे हायकमांड दिल्लीतच आहे, त्याच्यामुळे त्याला दिल्लीत यावं लागतं. आता महामंडळाच्या नियुक्त्या का रखडल्यात आणि कोणामुळे रखडल्यात यासाठी स्वतंत्र समिती नेमावी लागेल. नक्कीच उद्धव ठाकरे माननीय आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं पक्षाच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि पक्ष संघटनेकडे अत्यंत जाणीवेने काळजीपूर्वक ते पाहत आहेत आणि लवकरच प्रमुख पदाधिकारी खासदार यांच्या बैठका घेतील आणि लवकरच ते महाराष्ट्रात सुद्धा फिरायला सुरुवात करतील. राज्य सरकारनं विद्यापीठ कायदा बनवून ही राज्यपाल आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेले आहेत, परत राज्य सरकारने याचा संघर्ष म्हणायचा राज्यपालांचा? नाही, आम्ही संघर्ष करत नाही, त्यांना खाजवायची सवय पडली. आता त्यांची खास कधी संपेल माहीत नाही, पण एवढी पण खास बरी नाही. भोंग्याचा वाद जर बघितला तर उत्तर प्रदेशामध्ये अजूनही भोंगे सुरू आहे, महाराष्ट्रात प्रचंड त्यावरून वादळ उठलेलं आहे. देशामध्ये अनेक राज्यामध्ये अजूनही भोंगे उतरले नाही आहेत हायकोर्टाचे आणि कोर्टाचे तिकडले आदेश असून सुद्धा त्यात भाजपशासित राज्य मोठ्या प्रमाणात आहेत. मधल्या काळात मी गोव्यात होतो, गोव्यामध्ये मी अनेकदा अजान ऐकत होतो, भाजपचं राज्य आहे 10 वर्षापासून. मी उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी गेलो होतो, उत्तर प्रदेशमधले भोंगे आहेत असे आहेत अद्याप. आणि काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी भोंग्यांसंदर्भात स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन होणं गरजेचं आहे. आपल्या खर्चाला भाजप जे आहे ते भोंगे उतरवण्यासाठी आणि हनुमान चालीसा लावण्यासाठी भोंगे विकत आहे. बघा, असं आहे की हे चंद्रकांत पाटलांना कळलं की भाजप आपल्या खर्चाने सगळं करत आहे, ते त्यांच्या मागे पण ईडी लावतील. ते जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावलेली आहे, त्याच्यामुळे पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी भाजी जरी विकत घ्यायला गेलात तरी तुमच्यावर भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या दुकानाच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं, काल किती घेतलं, आज किती घेतलं, याच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. आणि ताबडतोब ते ईडीला कळवतील, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं सावध राहिलं पाहिजे. राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली भाषणामधून भोंग्यांबद्दलची, त्यानंतर पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सर राजीनामे दिलेले आहेत, मनसेमध्ये ही अस्वस्थता वाढत त्यांचा प्रश्न आहे. चला, धन्यवाद. तर सरकार म्हणून सामान्यांपर्यंत पोहोचावं लागेल, भाजप शासित राज्यातले भोंगे अजूनही उतरलेले नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरती राऊतांनी हे वक्तव्य केलंय. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये अजूनही मशिदींवरचे भोंगे कायम आहेत, त्यामुळे भाजप शासित राज्यातले भोंगे अजूनही उतरलेले नाहीयेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांनी हे आपलं वक्तव्य केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.